नमस्कार शेतकर मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव पुणे गुळटेकडी तसेच काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्याला काय बाजारभाव निघाले याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्या लक्षात येईल की कांदा अवकीची भावाची आजची परिस्थिती लासलगाव पुणे गुळटेकडीतील कशी आहे तर सुरुवात आपण करूयात कालच्या एक्सपोर्ट रिपोर्टपासून मित्रांनो काल गोजडांगा येथून एकसष्ट ट्रक कांदा एक्सपोर्ट झालेला आहे तसेच मेंदीपूर बॉर्डर इथून सव्वीस ट्रक कांदा एक्सपोर्ट झाला अशा टोटल सत्याऐंशी ट्रक कांदा काल एक्सपोर्ट झालेला आहे दोन्ही ठिकाणावरून मित्रांनो सध्या बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट थोडीशी कमीच होत आहे तर बाजारभाव जर पाहिले तर नाशिकच्या कांद्याला जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेला आहे तर मित्रांनो लासलगाव येथे आज सातशे नागांमधून अंदाजे चौदा हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आत्तापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव लासलगाव येथे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट एक हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज उन्हाळी कांद्याला बाजारभाव निघालेला आहेत तर पुणे गुलटेकडे येथे आज पन्नासपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आहे सुपर कलर डबलपत्ती असलेल्या उन्हाळी कांद्याच्या एक दोन लॉटला एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले त्या खालोखाल मोठे साईज कांदे एक हजार सहाशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे तेरा ते पंधरा रुपये किलोपर्यंत मीडियम कांदा चांगल्या क्वालिटीचा आज पुणे गुलटेकडीत विकला आहे तर डॅमेज सिंगलपत्ती कांदे एक हजार रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज डॅमेज कांद्याला बाजारभाव निघालेला आहे मित्रांनो मार्केट हे कालच्या तुलनेमध्ये आज सेम निघालेलं आहे सेल सुपर क्वालिटीच्या कांद्यामध्ये सेल चांगला आहे असं मॅसेज पुणे गुलटेकडीतून आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा